कारदगा दूधगंगा नदी पुला नजदीक उसळणे भरलेला ट्रॅक्टर पलटी. ट्रॅक्टरचा चक्काचूर. ड्रायव्हरने वेळीच उडी मारल्याने बचावला. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उसाने भरलेल्या ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टर ट्रॉली पूर्णपणे चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी 6 दरम्यान कारदगा दूधगंगा नदी पुला नजदीक घडली असून घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की भोजकडून हुपरी येथील जवाहर साखर कारखान्यास दानवाड येथील रावसाहेब एडगे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ऊस भरून चालला होता. सकाळी 6 दरम्यान कारदगा पुला नजदीक ट्रॅक्टर आला असता समोर एक दुसरा ट्रॅक्टर मोका मोडल्याने थांबला होता. तो सकाळच्या दाट धुक्यामध्ये दिसला नाही. तर या पुला नजदीक भोजकडील बाजूस घसारटी असून या घसारटीलाच रस्ता पूर्णपणे खचला असून मोठे खड्डे पडले आहेत. अचानक समोर ट्रॅक्टर व मोठा खड्डा असल्याने ड्रायव्हरला काही समजले नाही. या समोरच्या ट्रॅक्टरला चुकवायला जाऊन ट्रॅक्टर पुलाच्या उजव्या बाजूला वळला असता आता ट्रॅक्टर नदीत जातो असे समजून ड्रायव्हरने उडी मारली व चाकाखाली मोठे दगड टाकून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण घसारटी असल्याने व दोन्ही ट्रॉल्या भरलेल्या असल्याने ट्रॅक्टर पुलानजदीक असलेल्या 6 ते 60 फूट असलेल्या कंठड्यावरून खाली पडला व ट्रॅक्टरचा अक्षरशः चक्काचूर झाला असल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुलापासून थोड्याच अंतरावर भोजकडील बाजूस वळण आहे. तसेच या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून या वळणामुळे व खड्ड्यामुळे या अगोदर अनेक अपघात झाले आहेत. तर सध्या पडत असलेल्या दाट धुक्यामुळे अपघातात वाढच होत आहे. आज झालेला अपघातही यामुळेच झाला आहे. तेव्हा संबंधितांनी इकडे त्वरित लक्ष देऊन या वळणावर दोन्ही बाजूला कठडे निर्माण करावेत. तसेच पुलानजदीक व पुलावर पडलेले खड्डे बुजवून घ्यावेत अशी मागणी उपस्थितांकडून होत होती.